दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इसवी सन 1919 साली सुवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा इसवी सन 1917 साली केला. त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विंग मिल, शाहूपुरी बाजारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी किंग एडवर्ड ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूट इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमातून त्यांनी कृषी विकासाकडे लक्ष पुरवले. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठी सहकार्य केले होते. त्यांनी चित्रकार अबालाल रहमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले. राजश्री शाहू महाराजांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, सांस्कृतिक व सिंचन विषयक सर्वच क्षेत्रावर त्यांचा दुर्गमी परिणाम केवळ कोल्हापूर परिसरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर झालेला स्पष्टपणे जाणवतो. कोल्हापूर संस्थानाचे राजे असूनही त्यांनी लोकशाही पद्धतीने राज्यकारभार केला. डॉक्टर आंबेडकरांनी सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ अशा समर्पक शब्दात राजश्री शाहू महाराजांचे वर्णन केले आहे. त्यांनी 1902 मध्ये क्रांतीचा जाहीरनामा काढला. त्यात त्यांनी मागासलेल्या वर्गांना 50% आरक्षण व राखीव जागा देण्याचा हुकूम केला. राखीव जागाचे धोरण अंमलात आणणारे राजश्री शाहू महाराज हे भारतातील पहिले राज्यकर्ते ठरले. रयतेचा राजा राजश्री शाहू महाराज यांची आज जयंती, त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम.